एका वाक्यात पॉलिटिकल सायन्स काय असं समजा कोणी म्हणालं तर त्याचं एक सोपं समीकरण काय सांगता येतं पहा की स्टेट ऑफ नेचर आणि नेचर ऑफ स्टेट ज्याला कळालं त्याला राज्यास्त्र कळालं स्टेट ऑफ नेचर काय आहे निसर्ग आणि नेचर ऑफ स्टेट काय राज्य आणि मग नेचरची व्याख्या काय आहे नेचर नर्चर डिबेट काय आहे नेचर नर्चर जे म्हटलं इंडिव्हिज्युअल कशाला म्हणायचं समजा आय एम पर्सन इंडिव्हिज्युअल सिटिझन ह्युमन जसं आता मराठीत लिहिणाऱ्यांच्या दृष्टीने अडचण असते सम समज तेवढी नसते पहा मानव शब्द वापरायचा कुठं वापरायचा मानव शब्द वापरायचा कुठं वापरायचा मनुष्य शब्द कुठं वापरायचा तिघांचे वेगवेगळे मिनिंग आहेत ना माणसाची गोष्ट आहे मनुष्यान असं करायला पाहिजे धर्म फुलेंनी लिहिलेलं जे आहे त्यामुळं लँग्वेज आधीच्या आपल्या सेशनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे हॉरवेलपासून सगळ्यांनी की लँग्वेज समजून घ्या पारिभाषिक जे आहे डिस्कोर्स तो महत्त्वाचा आहे एकही शब्द त्यात राजकारणामध्ये आता तोलून मापून ज्याला म्हटलं नेमका जो आहे मग अर्थाचा अनर्थ कसा होतो त्याच्यामुळं लँग्वेजचं महत्त्व आणि लँग्वेज मग तुमचं सगळं डिफाईन करत असताना ह्युमन नेचर महत्त्वाचं आहे का ह्युमन नेचर म्हणजे मानवी स्वभाव आता आपल्या ह्या 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 हा, हा जो आपण सेशन घेतो त्याचं टायटलच त्यांनी काय दिलेलं आहे पहा ह्युमन नेचर इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी मानवी स्वभाव व्यक्ती आणि समाज तर इंडिव्हिज्युअल ही कॅटेगरी म्हणजे कोटीक्रम ज्याला मराठीत म्हणलं होतं कॅटेगरी हीच मुळामध्ये अजून एक आहे का प्री मॉडर्नमध्ये इंडिव्हिज्युअल होते का आणि त्याचं डिबेट आहे व्यक्तित्व जे आहे ते कसं निर्माण होतं मग हे बुर्जवा असतं का लॉकियन पद्धतीने विचार केला तर काय होतं हॉप्सियन पद्धतीने विचार केला सोळाशे एक्कावन्न सोळाशे अठ्ठ्याऐंशी तो कसा समजून घ्यायचा त्याच्याविषयीचे आर्ग्युमेंट जे आहे ते आपल्याला आणि समाज समाजच्याबद्दल काय म्हटलं इट्स अ वेब ऑफ वेरियस सोशल इन्स्टिट्यूशन इज अ सोसायटी मग सोसायटीची व्याख्या जी आहे ती कशी करणार वेगळ्या सामाजिक सं संस्था ज्या आहेत त्यांच्या अंतसंबंधांचं जाळं जे आहे मग आत्तापर्यंत सोशोलॉजीची तुम्ही ऑप्शनलची पेपर बघितात काय म्हणलं आता पहा की कॉमन ही पाय प्राईम सोशल इन्स्टिट्यूट आहे का सगळी लँग्वेजच्या आधी आधी लँग्वेज म्हणायची मग लँग्वेजकडं आपण कॉमन कॉमनसेन्सकडे आलो कॉमन सेन्स ही पॉलिटिकल कॅटेगरी आहे का मग कॉमनसेन्स कसा निर्माण होतो आणि त्यामुळं ह्युमन नेचर हे घडलेलं असतं का काय असं ते बाबा नाही नाही हे फिलॉसॉफी असते हे तुमचे कंटेस्टेड असतात जे आधी बार्स आणि बॉलसारखे लोकं म्हणतात हे कंटिन्युअसली कंटेस्टेड आहेत हे आपण समजून कसं घेणार भारतीय परंपरेमध्ये सत्व रजतम समजा आपण म्हणलेलं आहे वातपित्त वात कफ मग वातपित्त कफ काय आणि सत्व रजतम काय हे समजून कसं घ्यायचं समजा आम्ही म्हटलं की राजाचं राजस आहे मग सत्व आणि रज तम नसतं का तम असतं त्यात प्रायमरली ते आहे का असं म्हटलं नाही अष्टरस आहेत मग अभिनव गुप्ताना अष्टरस सांगितलं त्यामुळे मानवी स्वभाव समजून घ्यायचा कसा ह्युमन नेचर आणि ह्युमन बद्दल काय म्हटलं मग ते सद्गुण असतात का ह्युमन व्हर्च्यू म्हणजे त्याचा एक असा ग्रीक डिस्कोर्स आहे त्याचा एक भारतातला डिस्कोर्स आहे भारतातला डिस्कोर्स पण आपल्याला लिहित आहे अभ्यासक आहेत टोपेंसारखे अभ्यासक आहेत डोळे आधीच्या जा काळातले जावडेकरांचं मटेरल तुम्ही वाचलं म्हणजे जुनं आपल्याला बरंच सांगताय परत मी रिपीट करतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे की रिजनलमधनं लिहिणं याचा अर्थ इंग्रजीतलं मराठीत लिहिणं असं नव्हे रिजनलमधलं लिहिणं याचा अर्थ काय आहे पहा ते डॉक्टर सुमन अभ्यासक याचे जे होते राज्यास्त्राचे पॉलिटिकल सायन्समधलं महत्त्वाचं लेखन पण त्यांचं आहे आणि त्यांनी एका ठिकाणी लेक्चर म्हटलं होतं की डिस्कोर्स रि तुम्ही रिजनलमध्ये लिहिणं याचा अर्थ रिजनल, रिजनल प्रादेशिक जे सगळं आहे त्याच्याशी तुमची गुंतवणूक आहे का तिथले विचारवंत तुम्हाला माहीत आहेत का त्यांनी काय चर्चा केलेली आहे त्यामुळे रिजनल लिहायचं याचा अर्थ इंग्रजी इंग्रज तर लिहूच आपण डिस्कोर्स तर आहे पण रिजनल डिस्कोर्स पण तुम्हाला मांडता आला पाहिजे प्रादेशिक अभ्यासक जे आहे जसं मी आता गर्देचं नाव घेतलं टोपेंचं नाव घेतलं होतं कोणकोणत्या आजच्या समजा आपण म्हणले चौसळकरांची काही पुस्तकं तुम्ही बघितली न्याय आणि धर्म तर त्याचं तुमचं अंडरस्टँडिंग काय प्रकारलं आहे त्याच्या दृष्टीनं रिजनल डिबेट पण वाचत राहावं आपण ते लक्षात घेत राहू निमित्त पण म्हटलं असं ह्युमन नेचरचं जे हेऊट सांगणं आणि त्यानिमित्तानं तो संकल्पना आपल्यासमोर येणं मानवी स्वभाव व्यक्ती समाज ह्युमन नेचर जे आहे ते काय म्हणलं आता अगदी सुरू टाईम मग आपण म्हणलं हेडेगरचं आर्ग्युमेंट आलं होतं बिईंग आणि टाईम ट्वेंटी सेवन सार्थचं से गाजलेलं मग सार्थ पॉल सार्थ्र होता पा अस्तित्ववादी विचार म्हणतात जे एक्झिस्टेन्शियलिस्ट एक्झिस्टन्स कम ऑर कम्स बिफोर इसेन्स 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 म्हणजे माझं सार काय माझं अस्तित्ववादी असतं त्याला काय शब्द वापरला तर सार्थ सार्थ हे डायरेक्ट विजानी विजय हे इंग्रजीला वाचतो याचं कारण काय हे मराठीत सांगता येईल पण हे वाचण्याचं लॉजिक काय आहे बा मी तुम्हाला ते समजावून की हे जे इंग्रजी शब्द उच्चारतो वाक्य उच्चारतो हे प्रोबेबल प्रश्न आहेत आपले म्हणून ते इंग्रजी उच्चारले की दीज आर प्रोबेबल क्वेश्चन डायरेक्टली आपल्याला येते देअर इज नो थिंग कॉल्ड ॲज गिवन ह्युमन नेचर डिस्कस दिलेलं असं मानवी स्वभाव अशी काही गोष्ट नाही सार्थनं असं म्हणलेलं आहे कन्सेप्ट ऑफ ह्युमन नेचर इज अप्रंट टू द फ्रीडम कन्सेप्ट ऑफ ह्युमन नेचर काय प्रकारचे आहे मग कॉगेटो एरगोस त्याकडे पण आपण येऊया की म्हणजे सार्थचं गाजलेलं जे विधान होतं ते काय होतं देकार्तन असं म्हणलं होतं पण आय थिंक देअर फॉर आय मग सार्थ आपल्याला कुठपर्यंत घेऊन आला मग ह्युमन नेचर समजून घेण्याची एक पद्धती जी आहे जसं आपल्याला सत्व चालू करता येईल अष्टरसांमधनं चालू करता येईल युरोपच्या ह्याच्यामध्ये मग सोफिस्ट जे होते सोफिस्ट पण अत्यंत इंटरेस्टिंग लोकं होते पहा अलीकड आकाश सिंग राठोड त्यावर लिहिलेलं आहे डोळ्यांचा आपण राजकीय विचारात येतेच तर बघूया पहा म्हणजे इंटरेस्टिंग काय आपल्या ह्याच्यामध्ये पण आपल्याला उपयोगी आहे आणि अदरवाईज पॉलिटिकल थिअरी समजून घेईल डीपली समजून घेणाऱ्या लोकांनी ते सहज असं वाचायला पाहिजे एक्सटेन्सिव्ह रीडिंग पाहिजे तुम्ही जेव्हा असं म्हणता की एक्सेल करायचं आहे मला भारतात पहिलं यायचं आहे दहावं यायचं आहे सिंगल डिजिटमध्ये यायचं आहे हे बॉ बोलायला चांगलं आहे मेहनत कुठे त्याची मेहनत करा मग ते लेबर जे आहे आणि पडशा पाडून असं ज्याला आपण म्हणतो की आज सकाळी बसलं आणि उद्या सकाळी अभ्यास आला तरी तो कंटिन्युएशन म्हणजे एंडलेस पॅशन तर ते वर्क होतं एंडलेस पॅशन तुमच्यामध्ये असाल पण लेबर लेबरला पर्यायी शब्द आपण बघितलं लेबर, ले। लेबर। श्रमाला आणखी श्रम करणे जे आहे आणि त्यामुळं एक्सटेन्सिव्ह अप्रोच ठेवा पॉलिटिकल सायन्स डिमांड्स दॅट की सुरुवातीचं फाउंडेशनचं काम चांगलं करा आणि मग नंतर शॉर्टकट आपण घेऊया सुरुवातीला शॉर्टकट घेतलं तर डेफिनेटली ते काय होतं जागा बेसवीस असतात बरोबर पैसे पकडतात तिथं अडकतो आपण एखाद्याला मार्क येतात नंतर ते अडकतं आणि त्यामुळे कोइन्सिडन्सवर जाऊ नका इट मे हॅपन ॲब्स्युटली नो इट शॅल हॅपन व्हायलाच पाहि होत कसं नाही आहे कारण मी ते काम केलेलं हा कॉन्फिडन्स तुम्हाला लेबर नाही नुसतं असं म्हणण्यातून येणार नाही त्याच्या वेगळी पुस्तकं जी आपल्या चर्चेमध्ये येत राहा वेगळ्या त्याचा नोंद घ्या तुम्हाला काय शक्य आहे ते पहा कुठल्याही शंका असेल तर आपण त्याच्यावर बोलतच राहूया मानवी स्वभावाच्याबद्दल काय म्हणलेलं आहे पा की सगळे ऑल ऑल मॉडेल्स ऑफ ह्युमन नेचर हे नॉर्मॅटिव्ह असतात का म्हणजे ते आदर्शगत राहतात का की एखादा राजा प्रत्येक अर्थशास्त्रानं सांगितले राजाचे कर्तव्य कसे असतात राजानं कसं वागावं ते त्याचे तपशील दिलेले आहेत त्यानं प्रहर दिलेले आहेत मी या प्रहरात त्यानं हे करायला पाहिजे सकाळी पहिल्यांदा ट्रेझरीकडे जायला पाहिजे का नाही आहे तुम्ही लेटर्स बघायला पाहिजे का मग लेटर्स करस्पॉन्डन्स संपल्यानंतर कसं करायला पाहिजे मग स्वतःचं ज्ञान कसं वाढवायला पाहिजे आणि एक तपशील आहे मग याच्यात राजाबाबत रागीट आहे का मग रागेट असेल तर काय सत्त सही तुम्ही वाचलं त्यातल्या राजाची गोष्ट जी आहे ते मग हालाचं जे म्हणलेलं आहे कसं होतं आणि मग राजाचं शांत असणं मृदू असणं कुठले आहे मी एक इंडियन ट्रॅडिशनल सेटअपमध्ये याच्यामध्ये म्हणलेलं मन आहे मनी मेकरमध्ये काय आलेलं आहे नॉर्मेटिव्ह आहेत का प्रत्यक्ष व्यवहाराचे गॅप ऑट टू बी आणि इज हे कसे असावे आणि काय आहे ऑट टू बी आणि इज मग ह्याचं टेन्शन हे पॉलिटिकल सायन्समध्ये महत्त्वाचं जे आहे कन्स्ट्रक्टेड आउट ऑफ फिलॉसॉफी मॉरल ॲझम्शन्स आहेत का आणि अनटेस्टेबल आहे ज्याला म्हणजे अनटेस्टेबल आहे हे मी आता सात्विक म्हणून हे ॲजम्शन आपलं म्हणजे याला ॲझम्पन म्हटलं होतं की गृहित काय हे अनटेस्टेबल त्यांनी बाबा टेस्ट कसं काय कारण फ्रीडम हे आपण ठरवलेलं जे आधीच्या चॅप्टरच्या जा भाषेत म्हटलं तर कन्सेप्ट आहे लिबर्टी जसं आता आजच्या ह्याच्यात तुम्ही बघितलं तर लोक इक्लिटीबद्दल बोलत नाही मग कशाबद्दल बोलतात रॅडिकल इक्वेलिटी त्यांच्या लक्षात आलं की अरे इक्वॅलिटीतनं काय होत नाही आहे मग रॅडिकल इक्वॅलिटी इक्वॅलिटीचे प्रॉब्लेम काय आले मग आता रॅडिकल इक्वॅलिटी नावाचा ऐश्वर एक्वैल कुमार पुस्तक आले पहा अनेक लोकांनी लिहिलं आहे रॅडिकल इक्वॅलिटी मग रॅडिकल इक्वॅलिटीचं अंडरस्टँडिंग कसं येऊ हो शकेल अपडेट हा सिव्हिल सर्व्हिस आहे पण तसा अपडेट यायला पाहिजे आणि आपल्याला तर तो लागतोच पॉलिटिकल सायन्स डिमांड धॅट त्यामुळं मानवी स्वभावाबद्दल सार्थ किंवा ज्याला आपल्याला सोफिस्टन्स आर्ग्युमेंट इथं त्यांनी म्हटल्याप्रमाणे मग ते सेल्फी जीन गाजलेलं पुस्तक जे होतं प त्याच्याविषयीची चर्चा स्विन्सरनं काय लिहिलं होतं डार्विननं काय मग डार्विनचं अंडरस्टँड डार्विन हा स्पेन्सरशी बरायचं कन्फ्यूज सोशल डार्विन म्हणजे डिफरंट आहे डार्विनचं वेगळं म्हणणं आहे डार्विन आणि ह्याच्यामध्ये सोशल डार्वनिजन स्पेन्सरनं सांगितलं त्यात फरक करतात म्हणजे एकत्र करताय दोन्ही वेगळ्या गोष्टी ज्या आहेत कोनार्ड लॉरेंज नावाचा अभ्यासक आहे ऑन ॲसरशन ऑन ॲग्रेशन जे आहे ऑन ॲग्रेशन सिक्स्टीजमधलं पुस्तक आहे पाच साठच्या दशकातलं सिक्स्टी सिक्समधलं आणि मग त्याच्याविषयीचं कोनार्डचं आर्ग्युमेंट आहे निको टिट टिंबरजेनं काही लिहिलेलं आहे म्हणजे हे अभ्यासक लक्षात यायला पहिलं समजा वाचा तुम्ही काय करायला पाहिजे अभ्यासक कुठलं आहे याच्या या तुमच्याकडे काय पेज आलं हे अभ्यासक आहे आणि या अभ्यासकांचं हे आर्ग्युमेंट आहे आणि मग ह्युमन नेचरला आपल्याला हां एवढे अभ्यासक लिहायचे आहेत आर आर्ग्युमेंट रिचर्ड आर डेनं जे म्हणलेलं आहे पण की आयडियाज हॅव कन्सिडरेबल एक्सपान्शन ऑन वॉर मग आता समजा अलीकडच्या काळातला अभ्यास जर तुम्ही बघितला हे रिचर्ड आरडे तुम्हाला लिहायचं आहे अलीकडच समजा तुम्ही रवी आमले मराठीत वाचले त्यांनी काय म्हटलं होतं की हे प्रपोखंडाचं वॉर होतं फसफोड वॉर आहे गॉर प्रपोगंड हे पुस्तक पण आलेलं आहे की पंचनं कशी नियतकाली काढले त्याचा लोकांनी प्रचार कसा केला पॅम्पलेट्स काढले बुलेटिन्स काढले रेडिओमध्ये सांगितलं सगळीकडून असा युद्ध वाटायला लागलं त्यामुळे प्रफोखंड ही काही गोबेलच्याही पण आधीची गोष्ट आहे गोबेल्स तर नंतर त्याच्या आधीपासून आपल्याला पाहत आहे विल्सनियन जगाच्या बरोबरच ते आलेलं आहे का त्याच्या दृष्टीनं आरडेचं आर्ग्युमेंट आहे की मी बायोटेक रिव्होल्युशन समजा एक नोशन घेतलं आणि मग एखादं जग बघितलं त्यामुळं ह्युमन नेचर समजून घेत असताना तुम्ही इसेन्शियली कुठल्या कुठल्या कन्सेप्ट वापरता रिचर्ड डॉकिन्सनं द सेल्फिश जीन लिहिलेलं होतं पा गाजलेलं जे आहे मग सेल्फिश जीनमध्ये त्यांना नंतर बदल केला की सेल्फिश जीन ह्या काही बदल होतात आधीच्या सेल्फीजीनमध्ये काय म्हणलं होतं बाकी सेल्फिशनेस आणि अल्ट्रोजम असतो बायोलॉजिकलच आहे एक स्वार्थी असणं स्वार्थ म्हणजे भारतीय परिभाषा स्वार्थ परमार्थ तेवढ्या अर्थ नाही त्याला राजकीय अर्थ आहे म्हणजे हे लिबरल ॲनॉलॉज लिब्रॅलिझमची ॲनॉलॉजी आहे स्व ज्याला आपण समजा तांत्रिक भाषेत म्हणलं आणि स्वेतर इतर जे म्हणले सेल्फ आणि आदर तर अल्ट्रोइजम हा आपलं हित बघितल्यानंतर परहित जे आहे चुकाकडे जाणं वेळ मिळाला तर ता, त्यामध्ये तपशील आहेत अल्ट्रोइस्ट कसे बघतात अल्ट्रोइजम काय आहे सॅटिस्फॅक्शन ऑफ सेल्फ म्हणजे काय होतं मग सेल्फ कन्स्ट्रक्ट करताना बॉडी मी समजा म्हटलं सु आहे मग त्याखाली शरीर आहे त्याखाली आत्मा आहे सोल आहे तिथं बॉडी आहे तर सेल्फ आहे मग त्यातला आय आहे मग त्यातला उई आहे त्यातला मी आहे यू आहे म्हणजे ते थेअरॉटिकल कन्स्ट्रक्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे असं असं घडतं आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला मग समजून घेऊ शकते की काय काय आलेलं आहे मग नाझींनी काय म्हटलं होतं किंवा जसं आपण आधीच्या यात बघितलं लँग्वेजचं महत्त्व सांगताना वॉर आणि पीसच्याबद्दलचे आर्ग्युमेंट जे आहे कोणकोणत्या प्रकारचे आहे आणि नाझीनची परिभाषा काय होती अनेक त्याच्यावर लिस्ट तुम्ही बघितला लाईफ इज ब्युटिफुल बघितला एन सी आर आपल्याला डिमांड करते की असं एन सी आर टीनं असं सिनेमाच्या आधारे समजून सांगितलेलं आहे पहा त्यामुळं लिहित असताना सिनेमा स्टडीज खूपच डिस डिस्कस झालेलं आहे पहा डेव्हलप झालेलं आहे तशा प्रकारचं रायटिंग जे आहे ते किंवा नाझींचा डिस्कस बरोबर हे ओढणी मग तो फेमिनिस्टांचा डिस्कस घेतलेला आहे नेचर सुझन ब्राऊन मिलरचा आर्ग्युमेंट घेतलेलं आहे पहा की अगेन्स्ट विल गाजले दिलेलं पुस्तक आहे सुझन ब्राऊन मिलरचं मग अगेन्स्ट विल मी फेमिनिस्टांनी कसं आर्ग्यू केलेलं आहे मग ते नुसते फेमिनिस्ट हे मी आहे देर इज नो सस्टिंग आहे फेम्युनिस्ट मग कोण आहे लिबरल्स आहे मग लिबरल्स राहिले का रॅडिकल्स आहेत मग यामध्ये काय म्हटलं तर पा की एन्व्हायरमेंटल आपल्याला तुम्हाला विचारलं इको फेमिनिझम काय होता आणि मग मार्क्सिस फेमिलिझम काय आहे त्यामुळे फेमिलिझमची कुठली कुठल्या चौकटी आहेत मग त्याचं प्रत्येकाचं रिप्रोडक्शन प्रोडक्शनमधला संबंध काय मग सोशलिस्ट स्टँड पॉईंटबद्दल काय म्हणलेलं आहे मग त्याची तपशील आहे सगळ्याची जी आहेत सुझन ब्राउन बिलरचं आर्ग्युमेंट आहे का अगेन्स्ट अवर बिल आणि सेव्हन्टी फाईव्हला योगायोग नाही आहे फक्त त्याच वर्षी युनायटेड नेशनं स्थिरदशक के जाहीर केलेलं होतं आयडिया ऑफ ह्युमन नेचर एका याच्यात नेच हे एवढं काय म्हणतायचं प्लास्टिक मग ती ऑफ ह्युमन नेचर ही आ, कशा प्रकारे आपल्याला समजून घेता येईल शेप्ड बाय एक्स्टर्नल फोर्सेस मार्क्सवादे असं म्हणणार का की बाह्य सामाजिक जे आहे म्हणजे हा तात्वीदृश्य कुठं मुद्दा जातो त्याचे लिंक समजत आहेत का पाहतो तुम्हाला की कॉन्शियसनेस आणि मटेरियल आहे म्हणजे चैतन्य आणि जाणीव आहे जे म्हणलेलं हे एक गट आणि दुसरं भौतिक जड मटेरियल अँड कॉन्शियसनेस मार्क्सनं म्हणलं होतं हे गिल डोक्यावर उभा होता मी त्याला सरळ केलं आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे आय म लेफ्ट हे गिल जेव्हा असं म्हणतो त्याचा अर्थ काय प्रकारचा आहे रॉबर्ट ओवेन ते युटोपियन होता पहा रॉबर्ट ओवेनचं द न्यू व्यू ऑफ सोसायटी इथं इंग्लंडमधनं आलेलं मार्क्सचं अनेक लोक यांनी न घेतलेली पण आपल्याला सांगता येत मुद्दा जो आहे काय ह्युमन नेचर समजून सांगत असताना ह्युमन नेचर कसं बदलत गेलं ह्युमन नेचरचं नोशन एकदा तुमचं ह्युमन नेचरचं नोशन तुम्ही वेगळं पकडलं की इन्व्हेटेबली तुम्हाला त्या प्रकारची राजकीय संरचना उभी करतायत आता समजा आपण म्हटलं की न्यू लिबरालिझममध्ये एक विशिष्ट ह्युमन बघितला होता मग आफ्टर पेईंग टॅक्स वॉट एवर हॅपन इज अ जस्टिस असं म्हणणारे लोक मग ह्युमन कसा बघतात नाही नाही टी एच ग्रीन सारखे लोक ह्युमन कसा बघतात टी एच ग्रीननं त्यावर काही लिहिलेलं आहे हॉब्जनं काही लिहिलेलं आहे त्यामुळं ह्युमन नेचरचं अंडरस्टँडिंग समजून घेताना यांनी घेतलेले सिमंधुबुआवाचं उदाहरण घेतलेलं आहे आज काही लोकं म्हणतील पण ओ सीमंधुबुआ डेड आहे बुवा कशाला वाचता तुम्ही पण सिमंधुबुआवाचं आर्ग्युमेंट काय होतं एक्झिस्टेन्शिलिस्ट श्रीवादी जे होती वन इज नॉट बॉर्न अ वुमन बट बिकम्स अ वुमन स्त्री घडवली जाते मग जेंडर आणि सेक्स याच्यातला फरक कसा आला मग आता त्याचं पॉलिटिक्स काय प्रकारचं आहे मग फेमिनिस्टांमधले डिबेट जे आहे काही फेमिनिस्ट म्हणतात की आम्हाला जेंडरचं पॉलिटिक्स नको आहे कारण ते आमचं फेमिनिस्ट पॉलिटिक्स कमी करतात या अर्थानं आपल्याला ह्युमन नेचर समजून घेणं मानवी स्वभाव आणि मानवी स्वभावाबद्दल पावलावचा प्रयोग त्यांनी दिलेला आहे पहा वॉटसन स्किनरचं तर महत्त्वाचं पावलावचा तो डॉगचा एक्सपेरिमेंट आहे पहा बियॉन्ड फ्रीडम अँड डिग्निटी स्किनर महत्त्वाचा एस के आय डबल एन या स्किनर बियॉंड फ्रीडम अँड डिग्निटी बियॉन्ड फ्रीडम अँड डिग्निटी जे आहेत की ते डिटर्मिनिस्टिक नेचर असतं का बाबा माणसाचं आणि डिटर्मिनिस्टिक म्हणजे नियतवादी ज्याला म्हणले हे आपले पगुतकात ते आधीचे सगळे लोक अजित केश कंबलेन वगैरे यात काही नियतवादी होते म्हणजे ज्याला त्रेसष्ट उपंथ आलं बुद्धाच्या काळातले त्यातल्या काही लोकांना नियतवादी म्हटलं म्हणजे हे नियतवादी होते का मग नियतवाद्यांचा अर्थ काय आहे म्हणजे ह्युमन नेचर समजून घेत असताना मानवी स्वभाव हा कशा प्रकार आहे मराठीत तुम्ही वाचलं तर याच्यावर अनेक प्रकारे समजा मानवी स्वभावाबद्दलचं अंडरस्टँडिंग आहे परामर्श नावाचं नियतकालिक विद्यापीठ प्रकाशित करायचं पुणे विद्यापीठांना प्रकाशित होतं पण ते अजून ऑनलाईन आहे चालू असतं जुने अंक आहेत त्यातले अभ्यासक आहेत म्हणजे समजा आपण म्हणलेलं आहे पुरे मेपुरेगींनी त्यावर काय लिहिलेलं आहे का पाश्चात्यानी ते इतिहास रिजनलमध्ये सुद्धा वाचून तुम्ही इंग्रजी असं पण करणारे लोक आहेत ना पॉलिटिकल सायन्सला चांगले मार्क काढलेले जे आहेत कसे मार्क येऊ शकतात आणि त्याच्यावर आपलं काम कसं आहे मानवी स्वभावाचा एकूण सगळा जो विचार आहे तोच मुळामध्ये या आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये बदलतोय का आज दोन हजार आठ नंतरच पहिल्यांदा काय म्हणाले दोन हजार एक आता काय म्हणाले आठ नंतर आता काय म्हणाल तेरा आता पोस्ट कोविड आपल्या भाषेत काय चोवीस नंतर त्यामुळे मग मा, मानवी स्वभावाचा आत्ता तुम्ही सगळं आपण विटनेस होतो की मानवी स्वभावात बदल व्हायला लागला आहे का लोक म्हणतात कशाला आता सात नंतर शांत राहून या लोकांसारखं आता हा मानवी स्वभावाचं आकलन बदलत आहे का आणि हे मानवी स्वभावाचं आकलन बदलल्यानंतर मग त्याला जर सेंटरला आपण आणलं तर मग आमची राज्यसंस्था बदलेल का आत्ताच्या ह्याच्यावर सेसकेंडाचं से नवीन पुस्तक आहे बाकी पोस्ट वर्क याने आधी आलेलं जे आणि मग त्याला आत्ता पोस्ट वर्क जे काय काय आहे म्हणजे जे आता वर्क संपलेलं आहे आणि वर्क संपलं तर मग आता कसं जगायचं त्यामुळे ह्युमन नेचर ही कंटेस्टेड राहणार कॅटेगरी चायना असं म्हणेल की नाही नाही वेगळ्या प्रकारे ह्युमन नेचर पाहायला पाहिजे आणि ह्युमन नेचरचं आपलं अंडरस्टँडिंग जे आहे त्यामुळं ह्युमन नेचरच्या बरोबर दुसऱ्या त्यांनी केलेली चर्चा जी आहे ती काय मला वाटतं ती आपल्या पुढच्या सेशनमध्ये आपण घेऊ ती म्हणजे इंडिव्हिज्युअल कसा आहे व्यक्ती आणि सोसायटी काय याच्याबद्दल पण तपशील दिलेला आहे त्यामुळे ह्युमन नेचरमधनं इंडिव्युअल तुम्ही डिफाईन केला इंडिव्ह्युअलमधनं सोसायटी मग काही लोक म्हणतील नाही नाही सोसायटीच प्रथम असते तर जस्टिसचं साधारणतः अंडरस्टँडिंग आहे बा की सोसायटीचं अंडरस्टँडिंग काय प्रकार आहे आणि समाज तो समाज कसा समजून घ्यायचा समाजाबद्दलचं जे आहे की व्यक्तीला समाजाने प्रभावित करतात का समाजाने व्यक्तीने मग आता मैं मी म्हटलं की मी समजा मग काही मग त्यातनं टाईप्स येतात का कोट अनकोट प्रेज्युडायसेस येतात का की हा समाज असाच वागतो हे काही स्वच्छ राहणारे लोक नाही आहेत हे काही असे नाही आहे मग हे समाजाबद्दलचे आपले ते ह्युमन नेचरशी जोडलेले आहेत का मग ह्युमन नेचर हे कंटेस्टेड आहे का ह्युमन नेचर हे गृहीत धरलं होतं का जसं विजडमबद्दलचं काही अंडरस्टँडिंग समजा ग्रीक पद्धतीमध्ये सॉक्रोटस शाणं असणं सॉक्रणं तिने व्याख्यात दिलेल्या होत्या त्याच ता, वादग्रस्त असेल जसं आता कर्मसिद्धांत काही लोकं म्हणतील की लो बाबा हां अडचणीचं आहे काही लोकांना कर्मसिद्धांतात बाबा अडचणी आहेत त्यामुळं आपल्याला ह्युमन नेचर समजून घेत असताना टेक्निक म्हणून असं एक चौकन तुम्ही केलं प्राचीन भारतीय असं चौकन तुम्ही तुमच्या ह्याच्यावर केला कागदावर इथं प्राचीन भारतीय परंपरा प्राचीन ग्रीक आणि युरोपीय परंपरा किंवा रोमन परंपरा इथं आधुनिक युरोपीय परंपरा आधुनिक महाराष्ट्रातली किंवा भारतातली परंपरा आणि यातले चार चार अभ्यास केले पंधरा सोळा अभ्यास तुम्हाला उत्तरामध्ये लिहिता येऊ शकतात काय काय प्रकार आहे असं ह्युमन नेचरचं आपलं जे एक्सपेक्टेड क्वेश्चन जो म्हटलं होतं कुठल्या प्रकारचा आहे पहा की ह्युमन नेचर ही इसेन्शियली कंटेस्टेड कल्पना आहे का किंवा इथं जे म्हणलं होतं देर इज नो सिंग वॉल्ड आहे सार्थचं आर्ग्युमेंट की कुठल्या प्रकारचं आहे आणि मग सार्थनं समाजाबद्दल काय म्हणलं होतं आणि मग देकातपासून साधापर्यंत प्रवास कशाप्रकारे आपल्या दृष्टीनं काय तुमच्या दृष्टीनं समजा आता हे तुम्ही ऐकताय तर थिंकर्स कुठले आले आणि ते थिंकर्स मी माझ्या उत्तरामध्ये कसे लिहू शकेल तर थिंकर्सवर सगळा जोर बायपा हेवूड आणि लिहिण्याची पद्धती जी आहे ती थिंकर्स नोशन आणि थिंकर्स एक टेक्निक म्हणून मी म्हटलं की चार भागात असे डिव्हाइड करा त्याचे काय आर्ग्युमेंट्स आहेत ते, ते लिहिण्याचा प्रयत्न करा हां युरोपमधली दोन लोकं प्राचीनमधली घ्यायचे इकडचे भारतातले दोन घ्यायचे किंवा प्रथम भारतातले लिहायचे वाघभट काय म्हणाला पाणिनी काय म्हणाला अष्टाध्यायमध्ये काय पातंजलीने काय म्हणलेलं आहे किंवा आधुनिक याच्यातले जे आहे आणि युरोपमधले असं करून ह्युमन नेचरबद्दलची जे निमित्त आपण एवढचं घेतलेलं आहे असेच आपण पुढच्या सेशनमध्ये मा मार्गीचा प्रयत्न त्यासाठी आहे बा की अधिक समजावं तुम्हाला परत मी करतो सोपं याचा अर्थ तुम्ही काही लिहावाच नाही नोशनल क्लॅरिटी सिम्प्लिफिकेशन सुलभीकरण नव्हे सुलभीकरणाची ओठळ काय लागतात की एक इझिनेस येतो आणि त्या इझिनेसमधनं आपण मग अडकतो आपल्याला ते लोकं म्हणतात पॉलिटिकल सायन्स समजत नाही राज्यशास्त्र लिहिता येत नाही त्यामुळे जारगन येणारच जारगन पारिभाषिक येतच राहणार त्याच्याशिवाय मार्ग देणार नाहीत लोकांना त्यामुळे तुम्ही ते लिहायचं कसं ज्याला डिसिप्लिन इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते कसं करायचं डिसिप्लिन इन्व्हेस्टिगेशन ही व्याख्या आहे पण डिसिप्लिन इन्व्हेस्टिगेशन तुम्ही कसं करणार त्याच्या दृष्टीनं आपण काही आणखी त्याची चर्चा इंडिव्हिज्युअल आणि याबद्दल पुढच्या आपल्या डिस्कशनमध्ये की काय काय बाबा त्यांनी म्हटलेलं आणि कसं कसं आपल्याला पुढं आर्ग्युमेंट करत राहायचं आहे मार्गीच्या तुम्हाला याच्याविषयी काही शंका असेल मार्गीच्या आपल्या वेबसाईटला हे करा टेलिग्रामला इथं टाका काही किंवा नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा की ज्याच्या योग्य आपल्याला त्याच्यावर काही भाष्य करता येईल की ह्या तुमच्या अडचणी आहेत आपल्या येणाऱ्या याच्या सगळ्या डिस्कशन्समध्ये आणखी आपण पुढं कंटिन्युएशनमध्ये ही चर्चा पुढं नेऊया आपण की काय काय आर्ग्युमेंट आलेले आहेत